पश्चिम विभागामध्ये पावसानं थैमान घातलं होतं, त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधून सांगली व कोल्हापूर मधील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे, मात्र कराड मध्ये वेगळी परिस्थिती पाहावयास मिळत आहे। पडाघर कोकळवासा अशी काहीशी परिस्थिती असलेल्या लोकप्रतिनिधींनी पाटणकर वस्तीतील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिलेलं आहे, मात्र ते आश्वासन पूर्ण होईल का नाही अशी शंका तेथील पूरग्रस्तांनी व्यक्त केलेली आहे। पाहूया या बाबतीतील सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी प्रियांका, आपण पाहताय व्हीएम न्यूज मराठी। पुराचा भस्मासूर या सत्रा अंतर्गत आपण पाहणार आहोत कराड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जिथे पुराच्या पाण्यामुळे वस्त्यांचं किंवा त्या भागातील नुकसान झालेलं आहे। त्यातीलच एका भागामध्ये आपण आलेलो आहे पाटण कॉलनी, इथे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ते तुम्ही पूर आलेला होता तेव्हा आम्ही वेळोवेळी अपडेट दिलेलंच होतं, तेव्हा तुम्ही पाहिलेलंच आहे। आता इथे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, इथे जे घर पडलेलं आहे त्या घरातील चिखल काढायचा चाललेला आहे। पाहू शकता कशा पद्धतीनं इथे नुकसान झालेलं आहे, अक्षरशः सगळं वाहून गेलेलं आहे आणि पुन्हा पुनर्बांधणीचं काम इथं चालू आहे। तुम्ही या घराचे मालक आहात का? ज्यावेळेस तुम्हाला पूर परिस्थिती निर्माण होणार आहे हे समजलं, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे येऊन कुणी कल्पना दिली की प्रशासनानं नेमकं कोण आलेलं तुमच्या सांगू शकत नाही? नगरपालिका आलेली, नगरपालिका नगरपालिकेचे अधिकारी सर्वप्रथम येऊन तुम्हाला, त्यानंतरचा तुमच्या हालचाली काय होत्या? त्यानंतरच्या हालचाली आमच्या भांडीकुंडी काढणे वगैरे, सामान शिफ्टी करणे आमच्या अधिकारी। आणि जेव्हा हे सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाण्यात जाताना बघितले, त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या? त्या भावना व्यक्त करून कसं करणार, स्वतः आपण डोळ्यांनी पाहता। मग तुम्हाला ते वेळोवेळी इथे येऊन तुमची जी दखल घेतली जाते त्याबद्दल काय सांगाल? प्रशासनाचा आभारच मानेन याबद्दल, वेळोवेळी येऊन दखल घेतात। आणि काय आता मदत निधी येईल ते जे सरकार देणार आहे, पण ते पण तुटपुंजी दिलं जातं, त्याच्यात काहीतरी सरकारनं वाढवून दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे सर्वांची। आता आपण दुसऱ्या ठिकाणी आहे का, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, अक्षरशः मातीचे ढीग घरामध्ये साचलेले आहे। हे काढण्याचं सुद्धा इथं थोडस कष्ट घ्यावं लागते, कारण चिखल सगळा बाहेर निघालेच याची शंका इथं निर्माण झालेली आहे। त्या घराच्या मालकीनं आहेत त्यांनाच आपण विचारूया, काय अनुभव होता तुमचा? इथं सगळं पसार, पोराबाळांचे कपडे सगळं गेलं आमचं पाण्यामध्ये। हो, आणि त्यानंतर तुम्हाला? त्यानंतर आम्ही आपल्या लोकांचे किती दिवस होता तिथे? आता 10 दिवस झाले। तिथं तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा सर्व प्रकार पोहोचत होता का वेळोवेळी? पोहोचत होतो, आम्हाला जेवण खाणे सगळे मिळत। त्यानंतर इथं तुम्ही आला? हो। त्यावेळेस तुम्ही येताना इथं कुणी दखल घेतली आहे का तुमची? की घेतल्यात येऊन बघतात नुसती, तर अजून काही कोणी इथं जागत्या जागेला करून देतो नाही, तर तुमची पडझड झालेली आहे नाही तर तुमचं हे सुविधा करतो असं काही म्हणणार कोण नाही। तुमच्या घराच्या अगदी बाजूलाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांचं घर आहे। हो, तर त्यांनी तुमची दखल घेतली? कधीच येऊन बघितलं बी नाही, आम्हाला बघितलं नाही। ह्या पूर परिस्थितीमध्ये कधी परिस्थितीमध्ये आलंच नाहीत ते, आलंच नाहीत, नाही तर हाय तुमची काय परिस्थिती नाही तर आम्ही कुठं तरी तुम्हाला आसरायला नेतो, हे सगळं त्यांनी जाणव केलं नाही आमचं, नाही केलं। सगळ्यात पहिल्यांदा इथला लोक नेता तुमच्यापर्यंत कोण पोहोचला? इथं लोक पोहोचला म्हणजे यादव, राजेंद्र यादव पोहोचले। त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि त्यांनी जेवण खाण्याची आमची चांगली सोय केली, दवाखान्यापत्र सोय केली। त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आता त्यांच्याकडून काय अपेक्षा, आमचं ही घर बांधून द्यायची एवढीच अपेक्षा आहे। धुणं भांडे करून त्याने आम्ही एक एक वस्तू जमा करतो, ती बी पाण्यात गेलं तर आमचं बी जीव जरा कळतो येते। आम्हाला हाय त्या ठिकाणी आपलं दिलं तर आपलं संरक्षण केलं तर चांगलंच आहे, घरंबिरं बांधून शेणे पोराबाळासने बघून आपण एक संसार उभं करू करून त्याला लई टाईम लागतो। एवढंच आहे की आमचं हाय त्या ठिकाणी आपलं स्थलांतर करावं, दुसरं काय नाही।
एकंदरीत तर आता या सगळ्यांच्या बोलण्यावरून आम्हाला असं जाणवलं आहे की इथल्या लोकप्रतिनिधींनी यांना काही वचनं दिलेली आहेत, आश्वासनं दिली आहेत, तर ती कशा पद्धतीची आहेत आपण विचारून घेऊया. काय आश्वासनं दिली आहेत तुम्हाला? आम्हाला म्हणले ती की तुम्हाला तातडीची मदत करतो म्हणून. कितीची मदत? अजून काय कळलंच नाही, आम्हाला नुसतं सांगितलंय आणि आम्हाला आपली असं पोटापाण्याला काय द्यायची मदत ती दिल्या. शाळेत तात्पुरतं ठेवलं होतं. आम्हाला असं समजलंय की 15,000 ती मदत, ही मदत तुम्हाला पुरेशी आहे का? आता नाही, कमीत कमी 1-2 लाख म्हणलं तरी पुरेशी नाही. आणि असं आमची पडझड झालेली आहे, सगळं इस्कूट झालाय, आमचा संसार उद्ध्वस्त सगळा झालाय. घर बांधून देणार आहेत ती कधी सांगितली? अजून काय सांगितलं नाही, पण देणार एवढं म्हणतात. आणि म्हणतात ही बरोबर आहे, नक्की आहे का नाही आता कोणाला चापचं आम्ही बघितलंय, पण आम्हाला असं वाटतंय की आम्हाला मिळावं हितच. आणि हा ह्या ठिकाणीच आम्हाला आपलं अपार्टमेंट करून द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि एवढं झालं की आम्हाला काहीही नको. आणि आम्हाला ही तर थोडीशी मदत मिळणार आहे, ती काय भागणार आहे का? आणि तेवढ्यात 15,000 आणि 10,000 होईल का? तुम्ही प्रत्यक्ष बघतायस असत, आलाय सर, मग आम्ही काय सांगू आणि काय बोलू? सांगा, तुम्हाला कळतंय दिसतंयच, मग तुम्हीच सांगणार आहेस आणि तुम्हीच बोलणार आहेस. आता आम्ही काय बोलतोय का तिथवर येऊन? शनी मग राजेंद्र यादवनं आम्हाला शाळेत तात्पुरता जागा दिला, आम्हाला व्यवस्था केली, आमच्या पोटापाण्याला बघितलं, परत नगरपालिकेने पण 2 दिवस आणि 1-4 दिवस आम्हाला तिथं ठेवून घेतलं. बाकीच्या आता त्यांची शाळा आहे म्हणल्यावर जावं म्हणले तर घरी, मग आणून आम्ही हाय ह्या चिखलात आणि तुम्ही प्रत्यक्ष बघतायसाच आणून टाकले आणि त्याच्यातच आम्ही आहे. आता आमची पडझड होणार, लाईटा नाही, पाणी नाही, काय नाही, आमचं आम्ही बनवतोय, करतोय, खातोय, पण ही आमचं उभं करताना आता आणि नाही काम नाही पोटाला आण असं झालं आमची अवस्था. आम्ही आता काय करणार आणि कसं राहणार बघताय तुम्ही. आत्ताच आपण बघितलेलं आहे की किती केविलवाणं वाटतं ह्या लोकांच्या बोलण्यातून. अक्षरशः दुःखातून यांनी बाहेर पडताना सुद्धा त्यांना दिलेल्या आश्वासनांवर विश्वास नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की इथल्या लोकप्रतिनिधींनी जी आश्वासनं दिलेली आहेत ती शेवटपर्यंत त्यांनी पाळावीत. कारण जी तुटपुंजी मदत दिलेली आहे 15,000 ते 10,000 रुपयांची ती कितीशी पुरणार आहे? किमान 1 लाखांच्या घरात तरी त्यांना ती किंमत द्यायला हवी होती. आणि घरं बांधून देण्याचं जे आश्वासन दिलं आहे, किमान घरं बांधायला तरी 1-4-5 महिने जातात, तोपर्यंत ह्या लोकांनी आपलं सगळा संसार इथंच आणून पुन्हा स्थापित केलेला आहे आणि पुन्हा ते आपल्याच तुटक्यापुटक्या घरामध्ये संसार करायला लागलेले आहेत. हा नक्कीच प्रशासनानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा VM News मराठी.